काही मिनिटांमध्ये देवेंद्र फडणवीस कदाचित राजीनामा देऊ शकतील. सह्याद्री अतिथीगृहावरची थेट दृश्य. इथेच कदाचित महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवा राजकीय भूकंप येऊ शकतोय. राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदू सह्याद्री अतिथीगृह, तिथून थेट दृश्य आपण बघतोय. दोन दिवसांपूर्वीचे दृश्य, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना आणि अवघ्या दोन दिवसांमध्ये उडवलेली ही नामुष्की. 20 मिनिटांपूर्वी अजित पवारांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि लगोलग मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद बोलवली. अर्थातच त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे सुद्धा राजीनामा देतील अशी जोरदार चर्चा आहे. त्यामुळे कदाचित उद्याची बहुमत चाचणी ही होणारच नाही असं सुद्धा बोललं जात आहे. कारण आधीच उपमुख्यमंत्र्यांनी म्हणजेच अजित पवारांनी राजीनामा दिला आहे आणि त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस सुद्धा राजीनामा देण्याची शक्यता. दोन दिवसांपूर्वीची ही दृश्य आपण बघतो आहोत शपथविधीची. भल्या सकाळी झालेल्या शपथविधीची, जेव्हा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोघांनी शपथ घेतली आणि त्यानंतरची ही मोठी घडामोड. 3:30 पुढच्या काही मिनिटांमध्ये देवेंद्र फडणवीसांची पत्रकार परिषद. पुढचा अर्धा तास कदाचित महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवा भूकंप. 3:30 म्हणजे पुढच्या अर्ध्या तासामध्ये पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे. साम टीव्हीचे संपादक निलेश खरे सर सध्या थेट आपल्याशी जोडले गेलेले आहेत. सर, पुढच्या अर्ध्या तासामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवा कोणता भूकंप येण्याची शक्यता? निलेश सर, मुळात 3:30 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 3:30 माजी मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतील अशा स्वरूपाची शक्यता आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील राजीनामा देतील अशा स्वरूपाची माहिती जी आहे ती समोर येताना पाहायला मिळते. 3:30 सह्याद्री अतिथीगृहावर पत्रकार परिषद घेत आहे. या पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस हे आपल्या पदाचा आपण राजीनामा देतो अशा स्वरूपाची घोषणा करू शकता अशा स्वरूपाची माहिती येते. अजित पवार यांनी भाजपची साथ सोडल्याची माहिती आलेली आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे जो साधारण 54 आमदारांचा पाठिंबा हा भाजप सरकारला आहे, देवेंद्र फडणवीस सरकारला आहे, हा जो दावा केला जात होता हा आता इथे संपुष्टात येतो आहे. आणि त्यामुळे उद्या बहुमताची जी चाचणी होणं अपेक्षित आहे त्या अपेक्षित चाचणीमध्ये भाजप सरकार स्थापन करू शकणार नाही. आणि या चाचणीला जाण्या अगोदरच आपण आपल्या पदाचा राजीनामा देणं योग्य. या भावनेतून देवेंद्र फडणवीस हे आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात मुख्यमंत्री पदाचा. 3:30 याची अधिकृत घोषणा होताना आपल्याला पाहायला मिळेल. मात्र मुळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला राजीनामा का परत घेतला याचं उत्तरही मुख्यमंत्री म्हणून स्वतः देवेंद्र फडणवीस यांना द्यावं लागणार आहे. आणि 3:30 पत्रकार परिषदेत मुख्यतः काय कारण सांगितली जातात, अजित पवार अखेरीस भाजपबरोबर का आले होते, काय कारणं होती, याची अनेक प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती आपल्याला समोर येताना पाहायला मिळतील. अजित पवार खासगीमध्ये आपल्या कार्यकर्त्यांना सांगत होते की स्वतः शरद पवार हे शहा आणि मोदींना भेटले होते भाजपबरोबर हातमिळवणी करण्यासाठी म्हणून, आणि म्हणूनच आपण भाजपबरोबर आलो अशा स्वरूपाचा युक्तिवाद हा अजित पवारांकडून केला जात होता. त्या अजित पवारांना अखेरीस भाजपनं कसं गमावलं, का गमावलं आणि काय प्रमुख कारण होतं की अजित पवार हे भाजपबरोबर आले होते, याची उत्तरं आपल्याला चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मिळताना पाहायला मिळतील. मुळात उद्या होणारी जी चाचणी आहे त्यातही अनेक अडचणी दिसत होत्या. स्पष्टपणे महाआघाडीला बहुमत मिळेल अशा स्वरूपाचं चित्र पाहायला मिळत होतं. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर काहीसा एक भाजपमध्ये मरगळ आली आहे अशा स्वरूपाचं चित्र पाहायला मिळत होतं. चंद्रकांत पाटील हे दावा करत होते की आपणच बहुमत सिद्ध करणार. मात्र बाजूला असलेल्या गिरीश महाजन यांची बॉडी लँग्वेज बघितली तर ते पूर्ण मळगळलेले होते. त्यांच्यामध्ये ताकद दिसत नव्हती की त्यांनी सरकार हे तारावं, आणखी आमदार जे ते फोडून दाखवावे अशा स्वरूपाचं चित्र दिसत नव्हतं. आणि त्यातून कुठे ना कुठे भाजप सरकारनं, देवेंद्र फडणवीस सरकारनं आपला सत्ता स्थापनेचा दावा जो आहे तो सोडून देण्याचा निर्णय घेतला आहे अशा स्वरूपाचं चित्र तयार झालेलं आहे. देवेंद्र फडणवीस हे 2 दिवसासाठी म्हणून उपमुख्यमंत्री झाले. 23 तारखेला सकाळी त्यांनी शपथ घेतली उपमुख्यमंत्रीपदाची. आज 26 तारीख आहे. औढ घटकेचा उपमुख्यमंत्री म्हणजे फक्त 3 दिवसाच्या उपमुख्यमंत्रीपदी हे
स्वतः अजित पवार आरूढ झाले, त्यांनी आपल्या पदाचा स्वीकार केलेला नव्हता, पदभार स्वीकारलेला नव्हता. अनेक कारण जे संकेत देत होते की अजित पवार हे पुन्हा एनसीपीत येऊ शकतात, त्यातल्या जर प्रमुख कारणांवर आपण नजर टाकली तर एक कारण अजित पवारांनी मंत्रिपदाचा कारभार स्वीकारलेला नव्हता, पदभार स्वीकारलेला नव्हता. दोन, काल यशवंतरावांच्या स्मृतीला ज्या वेळेला माल्यार्पण झालं त्यावेळी जर अजित पवारांची बॉडी लँग्वेज आपण बघितली तर ते मुख्यमंत्र्यांपासून चार हाताचं अंतर करून उभे होते, म्हणजे या ठिकाणी त्यांना जवळीक साधायची नव्हती. तिसरी बाब म्हणजे आज 26/11 ज्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली त्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहतानाही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित नव्हते. आता ते माजी उपमुख्यमंत्री झालेले आहेत आणि त्यामुळे स्पष्ट आहे की जरी भाजपबरोबर त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली असली तरी ते मनानं भाजपबरोबर जाऊ शकलेले नव्हते. आणि आपण सातत्यानं सांगत आलेलो आहे पवार कुटुंब महाराष्ट्राच्या राजकारणात आदर्शवत असं कुटुंब म्हणून जर कोणत्या कुटुंबाकडे बघितलं जात असेल तर ते पवार कुटुंब आहे. आणि त्याच पवार कुटुंबाच्या प्रमुख असलेल्या शरद पवारांच्या पत्नी स्वतः प्रतिभा पवार यांनी या पूर्ण प्रकरणामध्ये मध्यस्थता केली अशा स्वरूपाची माहिती जी आहे ती आपल्याला समोर येताना पाहायला मिळते. प्रतिभा पवारांनी लहानपणापासून अजित पवारांना मुलासारखा वाढवला आहे. त्यांच्या वडिलांचं निधन झाल्यानंतर शरद पवार आणि प्रतिभा पवारांनीच अजित पवारांना लहानाचं मोठं केलं, राजकीयदृष्ट्या सक्षम केलं, बारामतीतून त्यांना आमदारकी खासदारकी दिली आणि इतकंच नाही तर याच बारामतीनं त्यांना उपमुख्यमंत्री पदही दिलं, गृहमंत्री अर्थमंत्री पदही दिलं. अशा अजित पवारांना जर कोणी समजावू शकणार होतं तर त्या प्रतिभा पवार समजावू शकतील अशा स्वरूपाची एक माहिती समोर येत होती. प्रतिभा पवारांनी यामध्ये मध्यस्थता केली आणि अखेरीस आपल्या काकूचं म्हणणं जे आहे ते अजित पवार या ठिकाणी टाळू शकले नाही अशा स्वरूपाचं चित्र पाहायला मिळतं आहे. आणि त्यातूनच अजित पवार यांची घर वापसी झाली आहे असं म्हणायला काही हरकत नाही. मुळात घर वापसी हा शब्द भाजपचा, मात्र सध्या तरी भाजपनं जी जी तंत्र राजकारणामध्ये वापरली ती भाजपच्या विरोधकांच्या बाजूने वळताना पाहायला मिळत आहेत. त्यातूनच कालचं शक्तीप्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं. कालचे शक्तीप्रदर्शन जे परसेप्शन पॉलिटिक्स भाजप आतापर्यंत करत आलं ते परसेप्शन पॉलिटिक्स करण्यामध्ये काल महाआघाडी यशस्वी ठरली आणि त्यातून एक दबाव हा न्यायव्यवस्थेवर आणि त्याचबरोबर जनमताच्या रेट्याचा प्रभाव हा भाजपवर निर्माण होताना पाहायला मिळाला. आणि त्यातूनच अखेरीस अजित पवारांवरही हा दबाव होता. अखेरीस अजित पवारांनी जनमानसाचा दबाव तयार झालेलं माध्यमांमधलं चित्र आणि दुसरीकडे प्रतिभा पवार यांनी केलेली मध्यस्थी या माध्यमातून अजित पवार यांची घर वापसी झालेली आहे. अगदी 3 दिवसात ते परत आलेले आहेत. राष्ट्रवादीचे नेते सातत्याने म्हणत होते सुबह का भूला शाम को वापिस आ जाए तो उसे भूला नहीं कहते, तसंच झालेलं आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसमधला तो भूला जो 23 तारखेला सकाळी भाजपबरोबर गेला होता तो आता पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतताना पाहायला मिळतोय. आणि त्यामुळे साहजिक आहे पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये एक उत्साह जो आहे तो वृद्धिंगत झालेला आपल्याला पाहायला मिळेल. आणि अचानकपणे हा घटनाक्रम जो आहे तो आपल्याला होताना पाहायला मिळाला, संकेत मिळत होते. जर तुम्हाला आठवत असेल तर आपण साधारण 23 तारखेला दुपारीच बातमी चालवली होती की अजित पवार हे पुन्हा राष्ट्रवादीमध्ये परतू शकतात. त्यावेळेला साम टीव्हीने ही बातमी दाखवली, त्यावेळेला अनेकांचा त्यावर विश्वास बसत नव्हता, मात्र पडद्यामागे जी प्रक्रिया सुरू होती ती प्रक्रिया थेटपणे दिसत होती आणि या प्रक्रियेमध्ये अजित पवारांना पुन्हा स्वगृहे आणण्याचे प्रयत्न सुरू होते. अखेरीस राष्ट्रवादीच्या नेत्यांना पवार कुटुंबाला यश आलेलं आहे आणि ते पुन्हा अजित पवार हे पुन्हा पवार कुटुंबाबरोबर आले. त्याच्या पुढचा प्रवास कसा असेल, कारण फ्लोर टेस्टला भाजपचे आता बॅकआउट केलेलं आहे त्यामुळे आता पुढचा प्रवास कसा असेल? फ्लोअर टेस्ट ही उद्या होणं अपेक्षित आहे. अद्याप राज्यपालांनी फ्लोअर टेस्ट उद्या होणार नाही याची अधिकृत घोषणा केलेली नाही, मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकृतपणे 3:30 आपल्या पदाचा राजीनामा आपण दिला आहे असं जाहीर केल्यानंतर हे स्पष्ट होईल की उद्या बहुमत चाचणी घेण्याची गरज नाही. जर बहुमत चाचणी घेण्याची गरज नसेल तर उद्या फक्त शपथविधी आमदारांचा आटपून घेण्याची प्रक्रिया जी आहे ती करून घेतली जाईल असे संकेत आत्ता मिळत आहेत. कारण अधिवेशन बोलवलेलं आहे, सर्व पक्षांचे आमदार हे मुंबईत पोहोचलेले आहे. अशा परिस्थितीमध्ये जर प्रोटाईम स्पीकर हे स्वीकारण्याची तयारी झालेली आहे, राज्यपालांनी ती प्रक्रिया पुढे ढकललेली आहे, अशा परिस्थितीमध्ये आमदारांचा शपथविधी जो आहे तो आपल्याला होताना पाहायला मिळेल. आणि त्यानंतर कुठेही जी बहुमताची चाचणी होती ती होणार नाही. यानंतर स्वतः उद्धव ठाकरे हे राज्यपालांकडे जातील, सर्व नेते हे त्यांच्याबरोबर असतील आणि त्यातून उद्धव ठाकरे हे सत्ता स्थापनेचा दावा करतील. उद्धव ठाकरे हे तिन्ही पक्षांचे नेते
म्हणून आज 5 वाजता निवडले जाणार आहे. त्या संदर्भातली बैठक ही महाआघाडीनं बोलवलेली आहे. त्या बैठकीच्या माध्यमातून उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार होताना आपल्याला पाहायला मिळतील. ते राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करतील. साहजिक आहे, राज्यपाल त्यांना सत्ता स्थापनेचं आमंत्रण देतील आणि सत्ता स्थापन होईल शिवतीर्थावर म्हणजे शिवाजी पार्कवर. आपल्याला शिवसेनेच्या ठाकरे कुटुंबातला पहिला मुख्यमंत्री शपथ घेताना आपल्याला पाहायला मिळेल अशी माहिती उपलब्ध होते आहे. आणि त्यामुळे या शिवतीर्थावर उद्धव ठाकरे कुटुंबातला पहिला ठाकरे